राज्यभरात संचारबंदीला तर सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये संचारबंदीच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. मुंबईतल्या कुर्ला सायन परिसरात रस्त्यावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली आहे. आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आता 15 दिवसाच्या संचारबंदीला सुरुवात झालेली आहे. यावेळी सायन परिसरामध्ये त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे ही मी आपल्याला दाखवतोय. एकूणच दिवसेंदिवस ज्या पद्धतीने कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जे आहेत ते आधीच लागू करण्यात आले होते, त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. आणि काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यामध्ये संचारबंदी सुरू झालेली आहे. 144 कलम लागू करण्यात आलेले आहे आणि त्याअंतर्गत फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच बाहेर पडता येणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर लोकांवरती निर्बंध लावण्यात आलेले आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सुरू असली तरी त्यामधून अत्यावश्यक सेवेमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनाच बाहेर पडण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आणि वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी देखील सतर्क राहत काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते सगळ्याच यंत्रणा करताना पाहायला मिळतात. त्यानुसार या सगळ्या संचारबंदीला सुरुवात झालेली आहे. सध्या तरी ठिकठिकाणी जी आहे ती परिस्थिती आपल्याला नियंत्रणात असलेली पाहायला मिळते. लोक देखील फार प्रमाणात रस्त्यावरती पाहायला मिळत नाही आहे. कुठेतरी लोकांच्या मनात देखील एक प्रकारची धाकधूक पाहायला मिळते. एकूणच असं असलं तरी जी संचारबंदी सुरू झालेली आहे त्याला सहकार्य करण्याचं आवाहन देखील जे आहे ते प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडचा देवेंद्र कोल्हटकर, जी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे ऑक्सिजन अभावी ठाण्यातील 2 हॉस्पिटल्स बंद आहेत. वोल्टास आणि पार्किंग प्लाझा ही हॉस्पिटल्स ऑक्सिजन अभावी अजूनही सुरू झालेली नाहीत. या रुग्णालयांना नियमित ऑक्सिजनचा साठा मिळाल्यास तब्बल 2000 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोरोनाचा विस्फोट झालाय. परिस्थिती इतकी गंभीर बनलेली आहे की कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडही मिळत नाहीये. बेड अभावी अनेक रुग्णांना ऑक्सिजन लावून वरांड्यात बसावं लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कोविड सेंटरमधील सर्व बेड्स फुल झाल्यानं मनपा आयुक्तांनी टास्क फोर्सची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता याचा आढावा देखील आता घेतला जाणार आहे. वसई विरारमधील मध्य कोविडवरती उपचार देणाऱ्या रुग्णालयात ऑक्सिजनचा मुबलक साठा आता असल्याचा दावा जरी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी मात्र सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे असं आता दिसून येते. कारण वसईतल्या सिटी केअर हॉस्पिटलच्या संचालकांनी त्यांच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. वसई विरारमध्ये ऑक्सिजनचा पुरवठादारांकडून चढ्या भावानं विक्री करून सुद्धा वेळेत दिला जात नाहीये. ही बाब आता गंभीर असून 5 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा असल्याची माहिती डॉक्टरांनी. मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेच्या टीमने कोरोनाचा बोगस निगेटिव्ह रिपोर्ट बनवून प्रवास करणाऱ्या 32 जणांवरती कारवाई केली. अनेक स्थलांतरित मजूर, परप्रांतीय कामगार तसंच सामान्य कुटुंब परराज्यातील आपापल्या गावाकडे कूच करू लागलेत. आणि यापैकी बहुतांश राज्यात महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणीचा अहवाल हा सादर करणं बंधनकारक करण्यात आलंय. आणि याचाच गैरफायदा घेत बनावट अहवाल देऊन प्रवाशांकडून पैसे उकळणारी टोळी आता सक्रिय झाली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे 24